आपण बघता एबीपी माझा थेट जाऊया वर्षा निवासस्थानी जिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत. पालघर मध्ये शिवसेनेचे 78 सरपंच निवडून आलेले आहेत आणि सगळेच्या सगळे ग्रामपंचायतीची नावं आणि सरपंच इकडे उभे आहेत. त्याचबरोबर भिवंडी मध्ये 6 सरपंच निवडून आले, मुरबाड मध्ये 15 सरपंच निवडून आले, शहापूर मध्ये 29 सरपंच निवडून आले, नाशिक मध्ये 52 सरपंच निवडून आले, नंदुरबार मध्ये 20 सरपंच निवडून आले, रत्नागिरी मध्ये 16 सरपंच निवडून आले, रायगड मध्ये 8 सरपंच आहेत, भंडाऱ्यामध्ये 12 सरपंच आहेत, साताऱ्यात 4 सरपंच आहेत, कोल्हापूर 1, गोंदिया 1, पुणे 1, असं 243 सरपंच या ठिकाणी शिवसेना बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या निवडून आलेत. आणि त्याची खातरजमा तुम्ही मीडियाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आपण स्वतः करून घ्यावी. आणि म्हणून या ठिकाणी आज सगळे सरपंच आले, त्याचबरोबर आमचे जे सोबत होते म्हणजे भारतीय जनता पक्षाचे 397 सोडून या ठिकाणी श्रम जिजाऊ संघटनेचे जवळपास 40 ते 50 आसपास, बरोबर ना, ते आलेले आहेत, ते वेगळे आहेत. आणि त्याचबरोबर श्रमजीवी आमच्या बरोबर आहेत, श्रमजीवीचे देखील 7 सरपंच निवडून आले, 14 ताई किती आहेत, टोटल किती आहेत तुमचे, 40. हा म्हणजे ठाण्याचेच मोजले, परंतु 40 श्रमजीवीचे आहेत. विवेक भाऊ पड्डी आज आम्ही सोबत आहोत, त्यांची कन्या इथं आली. आणि म्हणून मुद्दाम या ठिकाणी आपल्याला देखील बोलवण्याचा उद्देश एवढाच होता की काही लोक खोटं बोलतात पण रेटून बोलतात. अरे त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय, ही सगळी वस्तुस्थिती आहे, हे सगळे समोर आहेत. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मतदारांनी एक बाळासाहेबांच्या शिवसेनेवर विश्वास दाखवलेला आहे. आणि म्हणून मी मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचेही आभार मानतो. आणि या सर्वांना निवडून आणणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करतो, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सगळीकडे निवडून आलेले 243 जे आमचे शिवसेनेचे निवडून आले, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मित्रपक्षाचे आहेत तेही मी आपल्याला सांगितलं. परंतु आणखी देखील आपल्याला माहित आहे की या संख्येमध्ये पुढच्या काळामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसेल, कारण सगळे लोक संपर्कात आहेत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते, हजारो आपले सदस्य ते देखील निवडून आलेत. एका विश्वासाने त्यांनी मतदारांनी मतदान केलेलं आहे, कारण राज्यामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालेलं आहे. आणि म्हणून गेल्या 3 महिन्यामध्ये, आता सरकारला 3च महिने झाले, आणि या 3 महिन्यामध्ये 243 सरपंच निवडून येणं
ही देखील मोठी अचीवमेंट आहे आणि खऱ्या अर्थाने मोठं यश आहे. आणि म्हणून मतदारांना मी कालही धन्यवाद दिले, आजही मी मनापासून धन्यवाद दिले देतोय. कारण एक जो काही विश्वास आपण दाखवलेला आहे, या विश्वासाला या ठिकाणी पात्र ठरण्याचं काम हे आमचे सगळे सरपंच आणि ग्रामपंचायतीचे सदस्य नक्की ठरतील. आणि कारण या निवडणुकीमध्ये आणि कुठलाही आम्ही म्हणजे प्रमुख पदाधिकारी, प्रमुख नेते किंवा मंत्री कुठेही प्रचाराला आम्ही न जाता या ठिकाणी लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे, हा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे. आणि म्हणून मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि म्हणूनच आपल्याला मी या ठिकाणी आज बोलवलं की ही सगळी जी काही वस्तुस्थिती आहे, खोटं बोललं तरी तुम्हाला खोटं बोलून आकडे वाढवता येतात, परंतु वस्तुस्थिती आपल्याला लपवता येत नाही. आपण आपलेच पाठ थोपटून घेतो, आपण आपल्यालाच फसवतो, आपण आपल्याच कार्यकर्त्यांना फसवतो, आपण आपल्या पक्षाला फसवत असतो जे खोटं बोलतात त्यांना. त्यांच्यासाठी मी सांगतो आणि म्हणून एकच आपल्याला मी सांगेन की जे लोक निवडून आलेले आहेत त्यांनी जो काही विश्वास दाखवलाय मतदारांनी, त्यांचा विश्वासाला पात्र ठरण्याचं काम हे आमचे सरपंच आणि सदस्य करतील. आणि त्याचबरोबर त्यांच्या गावामध्ये जी विकासाची कामं जी आहेत, हे आपलं सरकार जे आहे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, सर्वसामान्य लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे. आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या विचारांचं, हिंदुत्वाच्या विचारांचं सरकार जे आहे या राज्यामध्ये स्थापन झालंय. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की हजारो लाखो लोक या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला जमतात, सभांना जमतात, मेळाव्याला जमतात, आम्हाला इतर पक्षाकडून माणसं आणावी लागत नाही, भाड्या म्हणजे इतर पक्षाकडून माणसं मागवावी लागत नाही. बाकी मी काही शब्द उच्चारत नाही, ते आपण दसरा मेळाव्याला पाहिलेला आहे, गाड्या किती बाहेर होत्या, माणसं किती बाहेर होती आणि मैदानामध्ये किती होती आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामध्ये काही लपून राहिलेलं नाही, चित्र स्पष्ट झालेलं आहे. आणि यामध्ये या निवडणुकीत देखील लोकांनी जो काही कौल दिलेला आहे, खरं म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे त्यांचे 395 397 आणि हे 243 आणि प्लस हे आपले सगळे मित्र पक्षाचे सोबत, जर आकडेवारी पाहिली 700 वर ही आकडेवारी गेलेली आहे. यामधून ज्यांनी त्यांनी बोध घेणं आवश्यक आहे, तुम्हाला खोटं बोलता येईल परंतु वस्तुस्थिती तुम्हाला लपवता येणार नाही. वस्तुस्थितीला सामोर आपण झालं गेलं पाहिजे आणि ते न जाता फक्त आरोप प्रत्यारोप एवढंच काम ज्या कोणाला करायचं त्यांना करू द्या, त्यांना आम्ही त्यांच्या आरोपाला कामातून उत्तर देऊ. आणि म्हणून सरकार जे काम करतंय गेल्या 3 महिन्यामध्ये मोठे 72 निर्णय सरकारने घेतले, 400 जास्तीचे GR आपण काढलेले आहेत. आणि म्हणून सरकार जे कामाला लागलेलं आहे, सरकार जो कामाचा वेग पाहून या राज्यातल्या मतदारांनी या ठिकाणी ही निवडणूक आम्हाला जिंकून दिलेली आहे. आणि म्हणून त्या मतदारांना कुठेही बिलकुल या ठिकाणी त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे विकासाच्या कामांची, त्यांच्या गावातल्या मूलभूत सोयी सुविधांची, बिलकुल त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी आमचं सरकार करणार आहे. कारण शेवटी हे सरकार तुमचं आपलं सगळ्यांचं सरकार आहे, हे गोरगरिबांचं सर्वांचं सरकार आहे, सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे. त्यांना काय अपेक्षा असते, या ग्रामपंचायतीमध्ये गावामध्ये रस्ते पाणी दिवाबत्ती एवढंच अपेक्षित असत. येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत त्यामध्ये देखील आपल्याला चित्र स्पष्ट होईल. काल निवडणूक जी अंधेरीची निवडणूक होती ते देखील त्या निवडणुकीमध्ये आज आदरणीय पवार साहेबांनी देखील आव्हान केलं, राज ठाकरे साहेबांनी आव्हान केलं, आमच्या सोबत असलेले प्रताप सरनाईक असतील इतरही लोकांनी आव्हान केलं, विनंती केली, उमेदवारांनी विनंती केली. आणि यामध्ये एक मोठं मन दाखवून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणजे शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार जे आपले मृजी पटेल त्यांनी माघार घेतली. आणि त्या ठिकाणचे जे कार्यकर्ते ज्या उत्साहामध्ये कामाला लागले होते त्याचंही आपण सगळ्यांचं कवरेज आपण पाहिलेलं आहे, त्यांच्या काय भावना त्यांनी व्यक्त केल्या त्या. आणि त्यामुळे एवढं सगळं करून देखील चांगलं म्हणण्याचं औदार्य ज्यांनी दाखवलं नाही त्यांना त्यांच्या त्यांना त्याच्यावर मला काही बोलायचं नाही.
परंतु या ठिकाणी एवढं सांगतो की ही निवडणूक जी आहे ग्रामपंचायत आता इतर झाकी आहे आणि पिक्चर अभी बाकी आहे एवढं सांगतो. खोका खोका म्हणणाऱ्यांना मतदारांनी चांगला धक्का दिलेला आहे या निवडणुकीमध्ये, त्याच्यामधून त्यांनी बोध घ्यावा एवढंच मी सांगतो. कारण मला जास्ती काही टीका करायची नाही कोणावर, मला काम करायचं आहे, या टीकेला कामातून उत्तर द्यायचं आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि आपल्या मीडियाला माझी विनंती आहे की आपण जे वस्तुनिष्ठ आकडे फक्त दाखवा, आमच्या बाजूने काही दाखवू नका, खरं काय आहे तेवढंच दाखवा. आणि हे खरं ही वस्तुस्थिती आहे, हे सगळे सरपंच आहेत आणि हे ज्या ग्रामपंचायतीच्या नावाने यांना सगळ्यांना यादी दिली का आपल्या मीडिया गाव आणि सरपंच नावासकट तुम्हाला सगळी यादी मिळेल. फक्त एवढंच आहे की वस्तुस्थिती दाखवा, बाकी तुम्ही मला काय माहिती सुरुवातीला आली असेल की जी काही लोकांनी दिली असेल मुद्दा म्हणून तर ती तुम्ही दिली असेल. परंतु आपल्याला माझी विनंती आहे की या मतदारांनी जो काही विश्वास दाखवलेला आहे आणि त्यांनी जो काही या निवडणुकीमध्ये जे काही काम केलं आमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी, त्याची फक्त एवढंच आहे की त्याची वस्तुस्थिती आहे ती जनतेसमोर आली पाहिजे. आणि म्हणून मुद्दाम आज या सर्व लोकांना बोलवलंय, आणखी देखील जे सरपंच आहे ते देखील या ठिकाणी येतील आणि ते देखील आपल्याला या ठिकाणी त्या त्या मतदारसंघातले जे निवडून आलेले सरपंच आहेत सदस्य आहेत हे देखील आपल्या समोर येतील. त्यामुळे मला वाटतं जेव्हाही कधी दूध का दूध पाणी का पाणीच दिसतं, किती काही खोटं नाटक करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा या राज्यातली जनता सुज्ञ आहे आणि ती सुज्ञ असल्यामुळे जी आम्ही भूमिका जी घेतली आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना भाजप युती जी आहे या युतीने त्या ठिकाणी निवडणूक लढवली आणि म्हणून आमच्या भूमिकेला जनतेने देखील समर्थन दिलेलं आहे. आमची जी भूमिका आहे ती आता लोकमान्य झालेली आहे, लोकांनी ती मान्य केलेली आहे, म्हणूनच हे चित्र आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच आपल्याला मी पुन्हा एकदा सर्व सरपंचांना सर्व निवडून आलेल्या सदस्यांना मी त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी आपले श्रमजीवीचे विवेक भाऊ पंडित त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो आणि आपले जिजाऊचे निलेश सांबरे त्यांचे सगळे टीम जे आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन त्यांनाही मी शुभेच्छा देतो. कारण एका विश्वासाने तुम्ही या ठिकाणी आज इथं आलेले आहात, त्यामुळे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जी काही कामं आहेत ती नक्की या ठिकाणी पूर्ण केली जातील हा विश्वास तुम्हाला देतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो, सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि दिवाळीच्या देखील खूप खूप शुभेच्छा देतो. दिवाळीत देखील सरकारने एक चांगला निर्णय घेतलाय, जसं गणपती नवरात्रोत्सव गोविंदा चांगला झाला तसा दिवाळी देखील गोड झाली पाहिजे यासाठी जे साहित्य लागतं रवा साखर तेल डाळ हे सगळं चार वस्तू ज्या आहेत केवळ 100 रुपयांमध्ये देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. हा देखील निर्णय एक मोठा निर्णय आहे आणि दिवाळीच्या पूर्वी ते सगळ्यांना घराघरामध्ये आपल्या रेशन दुकानातून त्यांना मिळेल हा देखील एक मोठा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि म्हणून आज आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देतो. कर्मचाऱ्यांची देखील सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी होती दिवाळीपूर्वी त्यांना पगार मिळायला पाहिजे, तो देखील देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे हे सरकार जे आहे हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे. फक्त मोठ्या लोकांनी दिवाळी साजरी करायची गोर गरिबांनी साजरी करायची नाही हा अन्याय या सरकारमध्ये होत नाही हेच या ठिकाणी सरकारने दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टीचे आपले बावनकुळे असते जे प्रदेश अध्यक्ष आहेत ते त्यांनाही मनापासून शुभेच्छा. या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनाही शुभेच्छा देतो. कारण एक चांगला जो काही वेग घेतलेला आहे या निवडणुकांमध्ये देखील हा असाच वेग कायम राहणार आहे आणि लोकांना जे अपेक्षित आहे ते सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. एबीपी माझा
उघडा डोळे, बघा नीट।